नमस्कार, मास्टर किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी लागणारे साबुदाण्याचे थालीपीठ, कसे बनवायचे ते आपण बघूया। चला तर मग आता कृतीकडे वळूया। आपण बनवणार आहोत साबुदाणा थालीपीठ, तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। प्रथम मी 2 मोठ्या वाट्या साबुदाणा घेतलेला आहे, रात्री भिजवलेला आहे, हे बघा छान भिजलं आहे। त्यानंतर मी 2 वाट्या मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि बटाटे घेतले, 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि एक थोडा अर्धा बटाटा आहे। त्यानंतर मी 1 बटाटा किसून घेतला आहे। त्यानंतर 5 ते 6 मिरच्या आणि जिरे हे दोन्ही वाटून घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे चवीपुरता मीठ। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। प्रथम मी एका मोठ्या भांड्यामध्ये साबुदाणा घेते, तो याच्यात टाकूया। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर आपण टाकणार आहोत किस केलेला आहे तो टाकूया। त्यानंतर आपण हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट घेतलेली आहे, आपल्याला जसं तिखट लागेल तसं आपण घेऊ शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेते मी। आणि आता हे जे बटाटे आहे ते मी याच्यात बारीक करून घेते किसणीने। हे आता बटाटा पण आपण बारीक किस करून घेतला आहे। जर तुम्हाला कोथिंबीर टाकायची असेल तर टाकायची, नाही तर नाही, हे ऑप्शन आहे। आता आपण याचे सगळे एकत्र करून घेऊया, हातानेच करायचं आपल्याला एकत्र। हे बघा, हे भिजवलं आहे आपण। आता याच्यात थोडासा पाण्याचा शिपका टाकूया, जास्त नाही, थोडासा। परत आपण एकत्र करून घेऊया। हे बघा, आता आपण हे सगळं मिश्रण केलेलं आहे। आता मी इथे स्वच्छ कपडा घेतला आहे, त्याच्यावर आता आपण थापून घ्यायचं आहे। आणि मी हे एवढं मिश्रण केलं आहे की 5 ते 6 जणं थालीपीठ पुरतील, 5 ते 6 जणांसाठी, म्हणून मी एवढं केलेलं आहे बॅटर जास्त। आता आपण थापूया। हे आता आपलं थालीपीठ तयार झालं आहे। एकीकडे मी गॅस चालू ठेवला आहे आणि तवा पण तापला आहे आपला, गॅस थोडा मिडियमच आहे। आता आपण थालीपीठ टाकूया। आपण थालीपीठ टाकलं, आता सगळ्या बाजूने आपण तेल सोडूया। आता आपण 1-5 मिनटं झाकण ठेवूया त्याच्यावर। हे बघा, आता झालंय का आपण बघूया। मी झाकण काढलंय, आता आपण दुसऱ्या साईडने करून घेऊया। हे बघा, झालं आहे आता हे। आता आपण काढून घेऊया। आता आपण अजून एक करून घेऊया। आता हे बघा, आता साबुदाण्याची थालीपीठ आता पूर्ण तयार झालेलं आहे करून। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।